नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुम्ही सगळेजण राज्य पातळीवरची प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण होऊन आता राष्ट्रीय पातळीवरच्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेले विद्यार्थी आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या राज्यातले सगळे विद्यार्थी आता तुमच्या बरोबर या ठिकाणी स्पर्धेमध्ये असणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली जी परीक्षा होती त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. म्हणजे काय? तर त्याच्यामधून फक्त निवड होऊन या परीक्षेसाठी तुम्ही पुढे जाणार आहात. आता दुसरी पातळी म्हणजे राष्ट्रीय पातळी जी आहे ती खूप महत्वाची अशासाठी आहे की याच्यामधून तुम्ही जितके जास्तीत जास्त गुण मिळवू शकाल तितकं महत्वाचं आहे त्याचं. कारण त्याच्यावर आधारित तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि मला वाटतं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ही राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि त्यातून मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे त्याला अर्थातच एकूण राष्ट्रीय पातळीवरती खूप सन्मान आहे. तुम्ही नंतर कितीही कोणत्याही प्रकारच्या परीक्षांना गेलात, नोकरीसाठी गेलात, तरी तुम्ही जर NTS स्कॉलर असाल तर अर्थातच त्याची खूप महत्वाची छाप पडते. आणि म्हणून मला असं वाटतं ही परीक्षा खूप महत्वाची आहे. आपण सगळ्यांनी आतापर्यंत या परीक्षेचा अभ्यास खूप चांगला केलेला आहेच. आपल्याला सगळ्यांना त्याचा पॅटर्न, त्याचे पेपर हे सुद्धा खूप चांगलं माहिती आहे. अभ्यास जोरात चालला असेलच, पण ही परीक्षा ही स्पर्धा परीक्षा आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण देत असतो ना तेव्हा त्याच्यामध्ये फक्त कंटेंट किंवा फक्त अभ्यास हा पुरत नाही, तर त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या वर्गामध्ये बसून पेपर लिहित असता त्यावेळची तुमची मानसिकता सुद्धा तितकीच महत्वाची असते. आपल्याबरोबर साधारण देशभरामधून इतके 1000, 12, 13, 14 हजार विद्यार्थी हा पेपर आजच देत आहेत, याच वेळेला देत आहेत, ही जी एक मनातली भावना आहे आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे आणि अर्थातच ती खूप निरोगी स्पर्धा असू देत आणि त्यामुळे तुमची प्रेरणा पण खूप पॉझिटिव्ह व्हायला मदत होईल. पण हे खूप महत्वाचं आहे की त्यावेळेला जेव्हा तुम्ही वर्गामध्ये बसून हा पेपर लिहिता तेव्हा आपली मानसिकता ही खूप सकारात्मक असू देत. आपल्याला उगाचच कोणत्या तरी गोष्टीचा ताण आलाय आणि त्याच्यामुळे पेपर लिहित असताना आपल्या सर्व म्हणजे एकूण सगळ्यात महत्वाचं या परीक्षेमधलं जे असतं ते म्हणजे मी नेहमी म्हणते की एकाग्रता. पेपर सोडवत असताना एकाग्रतेवर कोणत्याही प्रकारच्या ताणाचा परिणाम होऊ देऊ नका. आपण पूर्णपणे माझा पेपर मी आणि माझा जो बाक आहे याच्यामध्ये मी फक्त आहे, मला आजूबाजूचे कोणी दिसत नाहीयेत असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अर्थातच हा ताण कमी होईल, अधिकाधिक एकाग्रतेने तुम्ही तो पेपर सोडवाल. दुसरं खूप महत्वाचं असतं या परीक्षेच्या बाबतीत ते म्हणजे की तुम्ही जितकी स्वतःला सांगत राहाल की मी अभ्यास केलाय, मला जमणार आहे आणि मी उत्तम प्रकारे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकणार आहे, याला आपण असं म्हणतो की स्वसंवाद. तो जितका तुमचा सकारात्मक असेल तितका तुम्हाला अर्थातच पेपर अधिक चांगल्या प्रकारे सोडवायला मदत होईल. आपण जे 10वी 12वीचे पेपर देतो की नाही ते खूप स्टिरिओटाईप असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे माहिती असतं आणि त्याला एक गुण असतात इतके टक्के. इथं इतके टक्के नाही आहेत, इथे कट ऑफ लागणार आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला असं सुचवीन की तुम्ही जास्तीत जास्त कट ऑफच्या जवळ किंवा त्याच्या जितकं वर जायचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला निश्चितपणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि त्यामुळे मी नेहमी असं म्हणेन की स्पर्धा परीक्षेला टेम्परामेंट हे खूप महत्वाचं आहे, ते खूप सकारात्मक ठेवा. त्या दृष्टीने कायमच अभ्यास करत असताना स्वतःला हे सांगा. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे तो म्हणजे की जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा त्याच्यामधल्या रिव्हिजन्स खूप महत्वाच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो अंतिम पेपर देणार आहात त्या प्रकारचे जास्तीत जास्त पेपर अधिकाधिक वेळ लावून नेमकी स्ट्रॅटेजी ठरवून की आपण अंतिम परीक्षेमध्ये किती वेळात कोणते प्रश्न कसे सोडवणार ही जी काही स्ट्रॅटेजी असते ना ती सुद्धा खूप महत्वाची असते. नाही तर ऐन वेळेला पेपर समोर आला आणि मी सुरुवात केली आणि जसा जसा पुढे गेलो तसा माझा पेपर पुढे गेला असं चालणार नाही. कारण मी पुन्हा पुन्हा सांगेन की ही स्पर्धा परीक्षा आहे, त्याला जितकी उत्तम स्ट्रॅटेजी कराल तितका तुमचा एक एक गुण तुम्ही मिळवत पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. इथे एक गुण किंवा एक प्रश्न तुमचा निर्णय ठरवणार आहेत की तुम्ही आत आहात किंवा बाहेर आहात, म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार का नाही मिळणार. आणि म्हणून फार महत्वाचं इथं टक्केवारी वगैरे काही नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही सराव कराल त्यावेळेला सराव करत असताना सुद्धा हे संपूर्ण भान सतत असू देत की अंतिम पेपरमध्ये मी काय पद्धतीने सोडवणार आहे ते मी आत्ता सराव करतोय, जणू काही ती परीक्षाच मी आत्ता देतो आहे असं स्वतःला सतत सांगणं आणि ऑटो सजेशन अशी स्वतःला देत राहणं
आणि हा पेपर सोडवणं खूप महत्वाचं असतं. आता थोडस मी प्रत्यक्ष या परीक्षेच्या पॅटर्न कडे येते, तो साधारण एक मिनिटातच सांगेन कारण तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याची मला पूर्ण खात्री आहे, कारण तुम्ही अनेक दिवस त्याचा अभ्यास करत आहात, राज्यस्तरावरही तो पॅटर्न होता, पण तरी आपण एका मिनिटात तो कव्हर करू. आपल्याला सगळ्यांना माहिती की याच्यात तीन पेपर आहेत. पहिला जो आहे तो स्कॉलास्टिक एप्टिट्यूड टेस्ट, याच्यामध्ये 100 गुणांचा पेपर आहे आणि त्याला 90 मिनिटे वेळ आहे. आपल्याला जे शाळेमधले सगळे विषय आहेत, फक्त फरक एवढाच राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरती की राष्ट्रीय स्तराला तुम्हाला सगळ्यांना NCERTच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तीन मुख्यतः भाग, त्याच्यामधला विज्ञान म्हणजे सायन्स 40 मार्कासाठी, सोशल सायन्स 40 मार्कांसाठी आणि मॅथमॅटिक्स 20 मार्कांसाठी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सायन्समध्ये सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, यातल्या बायोलॉजी 14, फिजिक्स 13 आणि केमिस्ट्री 13 गुणांसाठी अशी साधारण विभागणी आपल्याला बघायला मिळते. सोशल सायन्समध्ये सुद्धा हिस्ट्री 15 मार्कांसाठी, ज्योग्राफी 15 मार्कांसाठी, पॉलिटी म्हणजे राज्यघटना स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते 5 मार्कांसाठी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र 5 मार्कांसाठी असे हे 40 प्रश्न असतात आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्स हे 20 गुणांसाठी. असा 100 गुणांचा पेपर आपल्याला 90 मिनिटात सोडवायचा आहे. मी थोडंसं टाइम मॅनेजमेंट बोलताना बोलणार आहे की आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की आपल्याला प्रश्नाला एक मिनिट सुद्धा नाही. दुसरा जो पेपर आहे तो आपल्याला GMAT म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी असा जो पेपर आहे, याच्यामध्ये आपल्याला 50 गुणांचा पेपर आणि 45 मिनिटं वेळ आहे. याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर त्याची सामुग्री काय, तर या पेपरमध्ये काही विचारतात असं आपण म्हणूया, पण मग त्याची बेसिक सामुग्री काय, अभ्यास काय कराल, तर नंबर्सचा अभ्यास, अल्फाबेट्सचा अभ्यास, लॉजिकचा अभ्यास आणि आकृत्यांचा म्हणजे डायग्रॅम्सचा अभ्यास असा आपल्याला करायचा असतो. मी या चार गोष्टींवर आधारित प्रश्न असतात असं म्हणेन. त्याच्यामध्ये पुन्हा थोड्या वेगवेगळ्या प्रकारचे साधारण 20 ते 25 पॅटर्न्स कव्हर होतात, पण ते सगळे तपशीलात आता मी बोलत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसरा जो पेपर आहे तो म्हणजे इंग्लिशचा, तोही 50 गुणांसाठी आहे आणि 45 मिनिटं वेळ त्याला आहे. हा क्वालिफाईंग पेपर स्टेट लेवलला होता, मागच्या वर्षीही नॅशनल लेवलला हा क्वालिफाईंग पेपर होता, म्हणजे याचे गुण धरले जाणार नाहीत, पण त्यांनी एक निश्चित केलेले असतात की इतके गुण जर इंग्लिशमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळाले तरच उरलेले जे दोन पेपर आहेत ते तपासले जातील आणि तरच तुम्ही लिस्टमध्ये असाल. आणि त्यामुळे क्वालिफाईंग म्हणजे काय, तर याचे गुण धरले जाणार नाहीत पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याच्यात एक ठराविक तुम्हाला 40, 50, 60, 70 त्यांनी जे काही ठरवले असतील तितके टक्के गुण मिळणं आवश्यक असतं. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इंग्लिशमधलं ग्रामर हे आपल्याला खूप चांगलं करावं लागेल. पार्ट ऑफ स्पीच आपण जे म्हणतो ते सगळे खूप चांगले करावे लागतील. आणि तिसरा खूप महत्वाचा भाग म्हणजे सुमारे 10 ते 15 प्रश्न हे याच्यातले मला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर दिसत आहेत. अशा पद्धतीने इंग्लिशचा पेपर. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग म्हणजे की इंग्लिश किंवा हिंदी असा पण ऑप्शन आहे, त्यामुळे आपल्याला याला लँग्वेज टेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. मी जेव्हा म्हणते की ग्रामर, पार्ट ऑफ स्पीच किंवा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हे हिंदीमध्ये पण आहे, त्यामुळे हिंदीमधला तो भाग आपल्याला करणं आवश्यक असतं. मागच्या वर्षीपासून राज्यस्तरापासूनच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग हे या ठिकाणी आलेले, म्हणजे काय, तर आपला एक प्रश्न चुकला तर 1/3 गुण वजा होतील. आणि त्यामुळे हा पेपर सोडवताना पूर्वी कसं होतं, तर प्रत्येक प्रश्नासमोरचा गोल काळा करायचा आहेच, एकही प्रश्न सोडून यायचा नाही असं आपण म्हणायचो. कारण काय, हा प्रोफेशनल अप्रोच आहे. कदाचित जे येत नव्हते त्यातल्या 10 जरी गोल काळे करून आलात तरी बाय प्रोबॅबिलिटी त्यातलं कदाचित 20-25% बरोबर यायचं, पण आता तशी रिस्क आपल्याला घेऊन चालणार नाही. मित्रांनो, जेव्हा निगेटिव्ह मार्किंग असतं की नाही तेव्हा मग आपल्याला अशी भीती वाटते आणि आपल्याला असं वाटतं की मला जेवढं येत आहे तेवढंच मी सोडवून आलं पाहिजे, असं नसतं. कारण तुम्ही जर बघाल तर आपल्याला स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये साधारणतः 100 प्रश्नांपैकी कदाचित 50 किंवा 60 प्रश्न हे आपल्याला कन्फर्म्ड आन्सर्स म्हणजे निश्चित उत्तरं येतात अशी असू शकतात. याचं कारण काय, बघा प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे, काही प्रश्न मेमरी बेस्ड असतात म्हणजे फॅक्ट बेस्ड की नुसती तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे आठवायची आणि लिहायची आहे, पण काही प्रश्न असेही असतात की जे अंडरस्टँडिंगवर आधारित आहेत, म्हणजे संकल्पना तुम्हाला चांगली कळली तर तुम्हाला सोडवता येणार आहेत. काही प्रश्न व्हिज्युअलायझेशनवर आधारित असतात, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला ती आकृती, तो मॅप असं सगळं दिसावं लागतं, आठवावं नाही तर ते दिसावं लागतं आणि त्याच्यावर आधारित तुम्ही लिहिता. आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात,
लॉजिकवर आधारित प्रश्न असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की असं होत नाही की कन्फर्म मला हे आठवतं आणि म्हणून मी लिहिलं. त्याच्याऐवजी आपण काही ठिकाणी रिस्क घेणं पण आवश्यक असतं. त्यातली रिस्क मॅनेजमेंटबद्दल एक मिनिट मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. कारण हे सराव तुम्ही आत्ता जेव्हा प्रॅक्टिस्ड कराल, म्हणजे ज्या प्रॅक्टिस टेस्ट सोडवाल तेव्हापासूनच करा आणि असं ठरवा की मी किती रिस्क घेणार आहे. कारण मला त्यातला तुम्हाला खूप महत्त्वाचा भाग सांगायचा आहे, तो म्हणजे की जरी तुम्ही रिस्क घेतली तरी जर असं एक क्षणभर असं म्हणू आपण की मला एकूण 100 पैकी फक्त 70च प्रश्न हे कन्फर्म बरोबर येत आहेत, ज्याला मी शुअर आन्सर्स म्हणेन की काही प्रॉब्लेम नाही, नक्की बरोबर. 30 प्रश्न असे आहेत की जे मला धुसर आठवत आहेत. कारण काही वेळेला असं होतं की आपण प्रश्न वाचतो आणि मग आपल्याला वाटतं नाही नाही शुअर प्रश्न मला नक्की येत आहे उत्तर. पण काही प्रश्न असे असतात की ज्याच्यात अशी सुरुवात होते मनामध्ये अरेच्या पहिला आणि चौथा नक्की बरोबर नाही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्यात काय, मग कन्फ्युजन सुरू होतं. मग तुम्ही सोडून देणार का तो प्रश्न? तर नाही. कन्फ्युजन का होतं? त्याचं कारण तुम्ही तो ऑलरेडी कुठेतरी अभ्यास केलेला आहे म्हणून. मग अशा वेळेला त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये विचार करायचा, पर्यायामध्ये विचार करायचा. एक लक्षात ठेवायचं की या 4 पर्यायांपैकी 2 नक्की नाहीत आणि 2 जेव्हा आहेत असं वाटतं आणि त्यात कन्फ्युजन सुरू होतं तेव्हा त्याच्यावर विचार करा. लॉजिकनी, रिमोट लॉजिकनी आपण कुठे वाचलं होतं, आपल्याला ही आकृती आठवतीये का, आपण कुठे डिस्कस केलं होतं का, मित्राशी बोललो होतो का, एखाद्या पेपरमध्ये सोडवला होता का, वर्गात सरांनी शिकवलं होतं का, असं काही ना काहीतरी आपल्याला त्याच्याशी संबंधित गोष्टी आठवतातच. आणि उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. असं जेव्हा आपण विचारपूर्वक उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तरीही उत्तर आपण शुअर बरोबर आहे असं म्हणत नाही, त्याला मी इंटेलेक्च्युअल गेस असं म्हणते. कारण इथं तुम्ही विचार केलाय पण तरी तुम्ही 100% शुअर आन्सर म्हणत नाही, गेसच मारणार आहात. कदाचित 90-95% तुम्हाला ते उत्तर बरोबर वाटतंय, हरकत नाही. याला मी लो रिस्क म्हणते. कारण अशा प्रकारची उत्तर ही जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता असते. त्यानंतर असे काही प्रश्न असतात की कितीही केलं तरी रिमोट आठवण्याचा प्रयत्न केला तरी नाही आठवत आहेत. पण तरी तुम्ही असं लॉजिक बिल्ड करता, दुसऱ्या कुठल्या प्रश्नाशी जोडण्याचा प्रयत्न करता, 50-60-70% कॉन्फिडन्स वाटतो. याला मी मेडियम रिस्क म्हणते. आणि असे प्रश्न असतात काही की ज्याचं उत्तर काही केल्या माहिती नाही, कदाचित तो प्रश्नच अनोळखी आहे, कदाचित हा कंटेंटच वाचला नाही, त्याला मी हाय रिस्क प्रश्न म्हणते. आपल्याला सगळ्यांना मेडियम रिस्क आणि लो रिस्कचे प्रश्न सोडवायचे आहेत. कारण मी मगाशी म्हटलं तसं 70 प्रश्न शुअर आहेत, पण मग 30 प्रश्न सोडून देणार का? कारण कदाचित 70 वाटतात त्यातले सुद्धा 70 बरोबर येतील खात्री नाही, मग तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर राहाल. पण आपण एक गणित करू. 30 प्रश्न जे आहेत त्यातल्या 20 प्रश्नांना तुम्ही रिस्क घेतली समजा, आणि क्षणभर असं समजा की त्या 20 पैकी तुमचे 10 बरोबर आले आणि 10 चुकले. आता मला सांगाल तुम्ही की 10 बरोबर आले तर त्याचे 10 गुण मिळतातच, पण 10 चुकले त्याचे 1/3 जर वजा झाले ना तरी तुमचे 3-3.5 मार्कच वजा होणार आहेत. म्हणजे तरी तुम्हाला 6-7 मार्क प्लस असणार आहेत. आणि म्हणून नेहमी 70+ हे गुण हे मनामध्ये ठेवा. पण मी म्हणेन की हाय रिस्क प्रश्न, डोळे मिटून 1-2-3-4 केलेले प्रश्न कधीच सोडवायचे नाहीत. पण लो आणि मीडियम रिस्क नक्की सोडवा, त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे, पॉझिटिव्हच तुम्ही राहणार आहात, हे प्रॅक्टिसमध्ये पण नक्की करा. आता थोडस हाय रिस्क आणि मीडियम रिस्क हे मनात ठेवून मी टाइम मॅनेजमेंटकडे येते. कारण हे आपल्याला डोक्यात ठेवूनच टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं खूपदा एक लक्षात ठेवा की 100 प्रश्न आणि 90 मिनिटं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला कुठेही एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा नाही. मग यात काय काय फॅक्टर्स गृहित आहेत हे प्रॅक्टिस करताना नक्की करा. की एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, पूर्णपणे एकाग्रतेने पेपर सोडवायचा आणि वाचायचा. दुसरं म्हणजे प्रश्न वाचण्याचा वेग, रीडिंग स्पीड इथं खूप मॅटर करतं. तिसरं महत्वाचं, प्रश्न वाचल्यानंतर तो चांगल्या प्रकारे समजून घेणं आणि मग 4 प्रश्न आहेत ते आपण, पर्याय आहेत ते वाचणं, 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करणं. मग आपण निवड केल्यानंतर पुन्हा एकदा नजर टाकतो प्रश्नावर, वाटतच की नाही आपल्याला पुन्हा एकदा जावं. मग आपण पुन्हा प्रश्न बघतो, कन्फर्म करतो आणि मग ते 1-2-3-4 गोल आहेत त्यातला गोल काळा करतो. म्हणजे बघा मित्रांनो, एका प्रश्नासाठी तुम्ही एवढी प्रोसेस करता. या सगळ्याचा सराव पण फार महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही जर विचार केला की जर आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट नसेल तर तुम्ही किती वेगात हे सगळं केलं पाहिजे. प्रश्नाची जर लांबी खूप जास्त असेल तर अशा वेळेला तुम्हाला लक्षात घ्या की त्याचा वेग वाचनाचा सुद्धा खूप वाढवणं महत्वाचं आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं रीडिंग स्पीड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये म्हणूनच टाइम मॅनेजमेंट फार मॅटर करतं.
त्याचंही नियोजन आपल्या सराव परीक्षा जेव्हा तुम्ही द्याल तेव्हाच करा. ऐन वेळेला तिथे जाऊन हॉलमध्ये आपण हे करू हे शक्य नसतं. त्याचं कारण हॉलमध्ये विविध प्रकारचे टेन्शन असतातच. आपण किती ठरवलं की मी टेन्शन घेणार नाही तरी येतच, नाही त्या दिवसाचं येतं, त्या दिवस सकाळपासून कसं गेलो त्याचं येतं. आपण जातो वेळेवर तिथे पोहोचतो, हॉलमध्ये बसतो, आजूबाजूला मंडळी दिसतात, कॉम्पिटिशन आहे, मी पहिल्यांदाच अशी परीक्षा देतो, विविध प्रकारची टेन्शन. काहीही झालं तरी शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, आई बाबांनी असं म्हणलंय की मिळालीच पाहिजे, माझ्या वर्गामध्ये सगळ्यांना वाटतं मला मिळाली पाहिजे वगैरे वगैरे, असे विविध प्रकारचे ताण हे आपल्याला असतातच. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की या सगळ्या ताणाचं कुठेतरी परिणाम हा नक्की होतो. आणि मग तो पुन्हा टाइम प्रेशर इतक्या वेळात सोडवायचा आहे आणि त्यामुळे ते आपण नक्की करूया. आता मी एक छोटस गणित त्यातलं तुम्हाला सांगणार आहे. स्कोलास्टिक एप्टिट्यूड टेस्टचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एक अगदी साधी गोष्ट लक्षात ठेवा की सोशल सायन्समध्ये येणारे प्रश्न हे बहुतांशी प्रश्न हे जास्तीत जास्त, म्हणजे मी असं जनरलाइज नाही करत आहे, पण बहुतांशी प्रश्न हे फॅक्ट बेस्ड असतात की जे मेमरी बेस्ड आहेत असं त्याला आपण म्हणू. काही प्रश्न मॅप बेस्ड असतात किंवा आकृत्यांवर आधारित असतात आणि थोडे प्रश्न लॉजिक बेस्ड असतात. आता विचार करा 40 पैकी जास्तीत जास्त प्रश्न जर फॅक्ट बेस्ड असतील किंवा मेमरी बेस्ड असतील तर ते प्रश्न आधी घ्या सोडवायला. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा मेमरी बेस्ड कंटेंट आधी संपवून टाकतो त्यावेळेला आपोआपच ताजं ताजं मन असताना आपण मेमरी बेस्ड सोडवल्यामुळे आपले प्रश्न जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता असते. एक दुसरं, आपण इतिहास, भूगोल, पॉलिटी किंवा इकॉनॉमी यातले जर प्रश्न पाहिले तर त्याची लांबी पण कमी असते प्रश्नांची आणि त्यामुळे ते वेगात पण होतात. मग बघा, तुम्ही जर असं साधं गणित केलं की पहिल्यांदा मी गेल्यानंतर पटकन शोधीन की हिस्ट्रीचा प्रश्न किती नंबरला सुरू होतो, साधारण तो 61 असतो, 61 प्रश्नाला हिस्ट्री सुरू होतं असं दिसतंय गेल्या 2 वर्षांमध्ये. तुम्ही पटकन नजर टाका, फक्त काळजी घ्या की बरोबर कुठे सुरू झालाय तो. हिस्ट्रीपासून सुरू करून तुम्ही सोशल सायन्स जर सोडवायला घेतलं हा माझा सल्ला राहील, तुम्ही ठरवा कसं करायचं ते. 40 प्रश्न ओळीने पटकन सोडवून घ्यायचे, किती वेळात, तर 20 मिनिटात 40 प्रश्न असं गणित मांडा, घड्याळ लावा आणि 20 मिनिटात करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआप काय होईल, तुम्ही वेगात वाचाल आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल. यात पण आपलं एक टार्गेट पाहिजे की मी 20 मिनिटांमध्ये 40 प्रश्न सोडवले तर त्यातले 32 माझे बरोबर आले पाहिजे. हे केल्यामुळे काय होतं, हे मी प्रॅक्टिस टेस्टपासून करा म्हणते. त्याचं कारण काय होतं, त्यामुळे आपण अॅक्युरसीकडे जायला लागतो. मी अनालिसिसबद्दल एक मिनिट बोलणार आहे नंतर की आपोआपच त्यामुळे आपली अॅक्युरसी वाढते आणि त्याचबरोबर अभ्यासाचा दर्जा पण वाढत वाढत जातो. कारण आपण काहीतरी टार्गेट ठरवलंय की या 40 पैकी 32+ मिळवायचेच. बघा, पहिल्या 20 मिनिटात 32 गुण तुमच्या खिशात आहेत, एकदम कॉन्फिडन्स वाढतो. मग तुम्ही बायोलॉजी आणि केमिस्ट्रीकडे जा, त्याच्यामध्ये पण जास्त फॅक्ट आणि इन्फॉर्मेशन बेस्ड प्रश्न आहेत, सोपे पण वाटतात. ते सोडवायला घ्या, ते प्रश्न 27 आहेत. आता हे पुन्हा 27 प्रश्न जास्तीत जास्त 20 ते 22 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि या 27 मध्ये पण टार्गेट असं ठेवा की 20 ते 22 गुण मिळायलाच पाहिजे. नंतर फिजिक्सकडे जा, त्याचं कारण असं आहे की फिजिक्समध्ये तुम्हाला सोडवण्याचे पण आहेत गोष्टी, प्रॉब्लेम्स पण आहेत, कन्सेप्च्युअल आहे, आकृत्यांवर आधारित आहेत. बायोलॉजीमध्ये पण काही आकृत्यांवर आधारित असतात, मग त्यामुळे त्याला थोडा जास्त वेळ लागणार आहे. फिजिक्सचे प्रश्न तुम्हाला 13 आहेत, ते सोडवायला 13 मिनिटं किंवा 15 मिनिटं घ्यायला हरकत नाही. मग राहतं मॅथमॅटिक्स, मग मॅथमॅटिक्सचे प्रश्न तुम्ही घ्या. मॅथमॅटिक्सचे प्रश्न 20 आहेत, त्याला 25 मिनिटं सुद्धा आपल्या आता हातात राहतात. जेव्हा आपण असं गणित करतो तेव्हा आपोआपच आपल्याला प्रत्येक प्रश्नाला इक्वल वेळ देण्याची गरज नाही, कारण प्रश्नांचं स्वरूप वेगळं आहे, डिफिकल्टी लेवल वेगळी आहे आणि त्यामुळे त्याला लागणारा वेळही वेगळा वेगळा असणार आहे. आणि म्हणून मी म्हणेन की असं कधीच करायचं नाही की सोशल सायन्स आणि फिजिक्सला एकसारखा वेळ नाहीच तसा पुरणार, ते लॉजिकल पण नाही. आणि म्हणून आपण जेव्हा नियोजन कराल तेव्हा हे नक्की करा. आणि त्यामुळे मी म्हणेन की कदाचित सोशल सायन्स मधल्या प्रश्नाला तुम्हाला 20 किंवा 30 सेकंदच झाला, पण फिजिक्सला तुम्हाला एखाद्या प्रश्नाला 2 मिनिटं द्यावी लागली, मग ती 2 मिनिटं तुमच्या हातात राहणार आहेत जर तुम्ही असं नियोजन केलेलं असेल तर. अशा पद्धतीने तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट केलं तर त्याचा उपयोग होणार आहे. आता यात मी अजून एक फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे मी मगाशी सांगितलं ना लो, मिडियम आणि हाय रिस्क, त्याच्याशी जोडून बोलणार आहे. ते म्हणजे केव्हाही पेपर सोडवताना राऊंड सिस्टीम वापरायची. म्हणजे काय, तर कधीही पेपर पहिल्या प्रश्नापासून सुरू केला आणि सोडवत 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 शेवटच्या प्रश्नापर्यंत गेलो असं नाही करायचं. तर ठरवायचं की आता 90 मिनिटाचा वेळ आहे ना, तर पहिल्या 70 मिनिटांमध्ये मी पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत जाणारच. नाहीतर काय होतं, आपण सोडवत सोडवत गेलो
आणि एखादा प्रश्न नाही सुटत आहे तरी तिथे आपण अडकून बसलो तर कदाचित तिथे 2-3 मिनिटं खर्च केली तर पुढच्या 3 प्रश्नांचा वेळ तिथे तुम्ही घालवता. असं करायचं नाही. मग काय कराल? तर जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटतो, जो प्रश्न जास्त वेळ घेणार आहे असं वाटतो, त्या प्रश्नाला स्किप करा, पुढे जा, सोडून पुढे जा. पण एक खूप काळजी घ्या की त्या प्रश्नाला पेन्सिलनी किंवा पेनानी गोल करून ठेवा प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे पुन्हा आपल्याला जर त्या प्रश्नावर यायचं म्हटलं तर शोधायला वेळ जायला नको, गोल करा, पुढे जा. अशा पद्धतीने कदाचित 1 ते 100 प्रश्न सोडवत सोडवत पहिल्या 70 मिनिटात तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचला पाहिजेत. त्याचं कारण असे की असं केलं नाही तर कदाचित असं होतं की मधल्या मधल्या प्रश्नांना वेळ दिला, ते प्रश्न सुटले नाहीत, त्याचे गुण गेले आणि शेवटचे 5 प्रश्न इतके सोपे होते पण ते करायला मला वेळच पुरला नाही. असं नाही करायचं. म्हणून पहिल्या 70 मिनिटात 1 ते 100 प्रश्न वाचून झाले पाहिजेत, जास्तीत जास्त सोडवून झाले पाहिजेत. आता यातही तुमचं नियोजन असं पाहिजे की पहिल्या 70 मिनिटात 100 पैकी किमान 70 प्रश्न माझे सोडवून होतील. मग ते शुअर नसले, सगळे कन्फर्म नसले, तरी काही लो रिस्क सुद्धा मी पहिल्या राऊंडमध्येच घेणार. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही काय करताय म्हणजे लो रिस्कचे प्रश्न सोडवताय आणि शुअर प्रश्न सोडवताय. मग काय कराल? आता तुमची 70 मिनिटं संपली, शेवटच्या प्रश्नांपर्यंत आलात तुम्ही, मधल्या मधल्या सोडलेल्या प्रश्नांना तुम्ही गोल केलाय, पुन्हा मागे जायचं आणि गोल केलेल्या प्रश्नांवर जायचं. त्याच्यावर आपण काहीतरी विचार केलाय आधी, काही सेकंद तरी तो विचार उपयोगी पडतो, तो मनामध्ये घोळत असतो. त्या घोळलेल्या विचारांमुळे कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्यावर काम होतं आणि चटकन उत्तर येण्याची शक्यता निर्माण होते. उलटा जा, परत जे काही तुम्ही सोडून दिलेले प्रश्न आहेत 20-30 असतील त्या प्रश्नांवर जा आणि त्यातले मेडियम रिस्क क्वेश्चन्स आहेत ते परत सोडवायचे. हे करायला तुम्ही आपली 70 मिनिटं वापरून झाली तर अजून 20 मिनिटं हातात आहेत, त्यातली 15 मिनिटं वापरा, नीट वेळ द्या. 30 मधले शक्यतो तुमचे 15 प्रश्न तरी पुन्हा सोडवून झाले पाहिजे. आता मी म्हणते की उरलेले 15 प्रश्न आहेत ना, ते खूप हाय रिस्क असतील आणि जर तुम्हाला असं वाटलं ना की हे काहीही झालं तरी जमणार नाहीत, तर त्यातले तुलनेने अगदी हाय रिस्क घेतली तर बहुतेक बरोबर येईल असे 4-5 सोडवा. वाटलं की खूप अवघड आहे तर 10 प्रश्न सोडून द्या. हा प्रोफेशनल डिसिजन आहे. असं अजिबात करायचं नाही की नाही येते तरी गोल करून काळे करून आलात तर त्या 10 प्रश्नात एकदम खाली जा लिस्ट मधनं. तसं करायचं नाही. आणि मी म्हटलं तसं टाइम मॅनेजमेंटमध्ये सुद्धा राऊंड सिस्टीम नीट वापरा. फर्स्ट राऊंड वापरून झाला, सगळे प्रश्न वाचून झाले, उरलेल्या प्रश्नाला उलटे आलो, सेकंड राऊंड घेतला, थर्ड राऊंडमध्ये अगदीच एखाद दुसरं प्रश्न वाटलं की अरे हा बहुतेक केला तर चालेल, तेवढा थर्ड राऊंडमध्ये करायचा. अशी राऊंड सिस्टीम नेहमी पेपरमध्ये वापरायची. मेंटल अबिलिटीच्या पेपराला पण हेच करा. 50 आपल्याला प्रश्न आहेत ते 45 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये असं करा, मी यात तुम्हाला सुचवीन ते म्हणजे की ग्रुप क्वेश्चन्स आधी घ्या. म्हणजे काय? तर तुम्हाला आकृती दिलेली असते, एका आकृतीवर 3 प्रश्न असतात, किंवा काही वेळेला इन्फॉर्मेशन दिलेली असते, वर्णन केलेलं असतं की एका रांगेत 5 विद्यार्थी उभे आहेत, मग यांनी हा शर्ट घातलाय तो घातलाय वगैरे, किंवा गाड्यात वगैरे. काय असतं की त्या एका माहितीवर आधारित 3 प्रश्न असतात. समजा जेव्हा तुम्ही त्या एका माहितीवर विचार करतात तेव्हा तुम्हाला 3 प्रश्न एकत्र मिळतात आणि त्यामुळे ग्रुप क्वेश्चन पटकन सोडवून घेतल्यामुळे काय होतं, नंतर आपल्याला जेव्हा गडबड असते ना, शेवटी खूप डेस्परेशन येतं आणि टाइम प्रेशर यायला लागतं, त्यावेळेला हे ग्रुप क्वेश्चन कदाचित जमत नाही, त्याला लागणारा नीट वेळ विचारांना पुरत नाही. आणि त्यामुळे मेंटल अबिलिटी पहिलं काम असं करा की ग्रुप क्वेश्चन्स आधी सोडवा. दुसरं मी अजून सुचवीन ते म्हणजे की सोपे आणि खात्री असणारे प्रश्न आधी सोडवा. तिसरं, सोपे पण ज्याला वेळ लागतो, म्हणजे लेंदी असतात, ज्याला प्रोसिजर असते, म्हणजे सोडवूनच बघायला लागतं सोपे असले तरी सुद्धा, पण म्हणजे जर वेळाचं आहे किंवा वय काढायचं आहे तर अशा ठिकाणी कदाचित सोडवावं लागतं तुम्हाला ते प्रश्न तुम्ही त्यानंतर घ्या. आणि मग थोडेसे अवघड पण ज्याला प्रोसिजर आहे असे प्रश्न घ्या. अशा पद्धतीने थोडा सिक्वेन्स सुद्धा मेंटल अबिलिटीच्या बाबतीत ठरवा की आपण काय पद्धतीने पुढे सरकणार, म्हणजे आपोआपच तुम्हाला निश्चितपणे तुमच्या खिशात मार्क असण्याची शक्यता निर्माण होते. मेंटल अबिलिटीमध्ये सुद्धा राऊंड सिस्टीम वापरायची. 45 मिनिटाचा वेळ आहे, त्यातल्या 30 मिनिटात 50व्या प्रश्नापर्यंत नक्की जा. उरलेले 15 आहेत ते पुन्हा मी मगाशी सांगितलं तसं आपण रिस्क घेणार आहात. तिसरा जो इंग्लिशचा पेपर आहे त्यात मी तुम्हाला हेच सांगेन की रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आधी सोडवून घ्या. काय होतं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये? पॅसेजचं अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन खूप महत्वाचं असतं. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं अशा वेळेला आपलं वाचन सुद्धा चांगलं होतं आणि त्याचं कॉम्प्रिहेंड करण्याची क्षमता जास्त असते. तो जर पॅसेज तुम्हाला नीट कळला तर त्याच्यावरचे 5 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे पुन्हा ग्रुप क्वेश्चन आहे.
आणि त्यामुळे इंग्लिशमध्ये पण मी तुम्हाला असं सुचवीन की ग्रुप क्वेश्चन म्हणून रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अधिक घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे जा. हे सगळं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते खूप काळजीपूर्वक अंतिम परीक्षेमध्ये जमण्यासाठी सराव परीक्षांमध्ये आपण ते करणार आहात. हे करताना अजून एक शेवटचा मुद्दा सांगते आणि थांबते, ते म्हणजे कोणताही पेपर आता जेव्हा सराव परीक्षेत सोडवता आहात तो सोडवल्यानंतर प्रत्येक वेळेला नुसतं मला 100 पैकी 50 मिळाले म्हणून चेहरा पाडून बसण्यापेक्षा ते 50 मिळाले आणि 50 का नाही मिळाले हे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यातलं जे अनालिसिस आहे ते खूप महत्वाचं आहे की हे जे उरलेले 50 प्रश्न होते की जे माझे गेले त्या 50 प्रश्नांमध्ये किती प्रश्न मेमरी बेस्ड होते, किती प्रश्न लॉजिक बेस्ड होते, किती प्रश्न फिगर बेस्ड होते, मॅप बेस्ड होते, अंडरस्टँडिंग बेस्ड होते ते शोधण्याचा प्रयत्न करा. आणि टॉपिक वाईज पण शोधा की कोणता टॉपिक माझा अजून कमी पडतोय, मला का नाही येत आहे. जेव्हा प्रश्न चुकतात की नाही तुमचे कन्फर्म, तुम्ही म्हटला होता की हा मला कन्फर्म बरोबर वाटतोय पण तो जेव्हा चुकतो तेव्हा त्याचा काय अर्थ असतो, एक तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य गोष्ट आठवली नाही, आठवली तरी ती चुकीची आठवली. संकल्पनात्मक असेल तर ती संकल्पनाच तुम्हाला बरोबर कळलेली नव्हती असं असू शकतं. अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपला प्रश्न परीक्षेमध्ये चुकलेला असतो, त्याचं कारण शोधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या सराव परीक्षेमध्ये सुद्धा आपण गेसवर्क जर केलं असेल, मी हे जे म्हणलं ना हाय रिस्क लो रिस्क, ती रिस्क घेणं म्हणजे तुम्ही गेसवर्क करता, गेसवर्क जर केलं असेल तर कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना गेसवर्क करावं लागलं आणि ते करण्याची कारणं काय होती, म्हणजे या प्रश्न फॅक्ट बेस्ड होता तरी मला त्याला गेस मारावा लागला असं का झालं ते शोधा. म्हणजे मला योग्य आठवलं नाही का तेव्हा, का चुकीचं आठवत होतं, उगाचच कन्फ्युजन झालं, ताण आला म्हणून झालं, बाहेर आल्यानंतर लक्षात येतं अरे हे मला आठवतंय आत्ता बरोबर परीक्षेच्या वेळेला नाही आठवलं असं का होतं. म्हणजे आपल्याला ही कारणं शोधली पाहिजे की परीक्षेच्या वातावरणाची सवय होणं आणि त्यानुसार मला तिथलं चांगल्या प्रकारे सोडवता येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून अनालिसिस खूप महत्वाचं आहे, आपल्याला गेस का मारावं लागतोय ते शोधा. आणि कधीही फुशारकी मारू नका सराव परीक्षांमध्ये की आज मला गेसवर्क मस्त जमलं. ते काय गेसवर्कने जास्त मार्क मिळवणं प्रॅक्टिस टेस्टमध्ये म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे असं नाही, पण तरी सुद्धा ही चांगली साईन आहे. त्याचं कारण असं असतं की याचा अर्थ तुमचं अभ्यासाचं कव्हरेज चांगलं झालंय, तुमचं वाचन पूर्ण झालंय, तुमचं मेमरी बेस्ड पार्ट आहे त्याच्यासाठीच्या रिव्हिजन चांगल्या झाल्यात, तुम्हाला संकल्पना चांगल्या समजल्यात, तुम्ही ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास पूर्ण केलाय, तर अर्थातच तुमच्या अनालिसिसमध्ये पण ते दिसतं. आणि म्हणून परीक्षा जेव्हा आपण कोणतीही सोडवतो सराव परीक्षा, तेव्हा त्याचं अशा पद्धतीने अनालिसिस करून जर पुढे गेलात तर मला खात्री आहे की अंतिम परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी म्हणजे जी व्यूहरचना आपण म्हणतो की कोणत्या आधी सोडवाल, किती वेळात सोडवाल वगैरे वगैरे, हे सगळं करायला तुम्हाला निश्चितपणे चांगली मदत होईल. आणि ते तुम्ही तुम्हालाच करून शकता, बाहेरनं कोणी हे सांगू शकणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स तुम्हालाच वाढवायचा आहे आणि हा सरावातनच वाढतो, हा कॉन्फिडन्स मात्र ठेवा. खूप सिरियसली या सगळ्या गोष्टींकडे बघा, कारण ही परीक्षा ही कुठली तरी परीक्षा नाही, तर तुम्ही फार महत्वाच्या स्टेटस असलेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसता आहात. त्याच्यासाठी लागणारी जी कमिटमेंट आहे, त्याच्यासाठी आपण त्याच्याशी जे कनेक्टेड असायला पाहिजे सारखं, ती खूप महत्वाची आहे. ती चांगल्या प्रकारे वाढवा, ती जितकी अधिक अधिक असेल ते यश तुमचं असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि हा सगळा सराव तुमचा उत्तम हो, तुमची अंतिम परीक्षा सुद्धा उत्तम हो, त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक मानसिक बौद्धिक अशी जी काही ताकद लागणार आहे ती तुम्हाला उत्तम प्रकारे मिळू दे, याच्यासाठी मनापासून शुभेच्छा.